ती कमी करून टाकली होती आणि चेंडू काही समजला नाही पुढचं कमी एषीरक्षण चेतन चौक बजावतं थोडंसं इथे मात्र कानमंत्र देण्याचा प्रयत्न गोलंदाज झाला चांगली सुरुवात इथे उमेशशी या शक्यत राहिले सुमित एक मोठा फलंदाज आहे आज मोठ्या फलंदाजासमोर कशी कामगिरी करणार जर विचार केला तर नेहमीच ओपनच्या प्रतियोगितामध्ये हो हे दोन्ही फलंदाज शिरकाव करताना पाहायला मिळत आहे आपण जर विचार केला तर ता आकाश तारेकर प्रतिक लेमन टिंग टाँग यासारख्या मोठ्या संघातून आपला प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतं तर सुमित डोंगरेचा जर विचार केला तर सुमित डोगरे आपल्याला पनवेल सारख्या मोठ्या संघातून संख्या पाहायला मिळतो इथे मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या दरम्यान दोन तिथे प्रयत्न केला जातोय आणि जबरदस्त जा तिथे कार्तिकने फेकी केले त्या दरम्यान दोन, दोन धाव पळून दाव फलक दोन धावेने वाढत आहे इथे धावांचा श्री गणेश केला जातोय दोन धावेनुसार धाव फलक जाऊन पोहोचलाय दोनच्या घरात दोन चेंडूच्या मोबदल्यात बिनगडी बाद दोन धावा इथे स्कोअर बोर्डवर लागताना आहेत मी आपल्याला विनंती करतोय नितेश भुईर यांनी समालोचन कक्ष द्यायचंय दरम्यान पुढचा चेंडू उमेशाचा सामना करायला आणि इथे मात्र जबरदस्त फटका सुंदर टायमिंग चेंडूला सर्व भिरकावून दिलाय सी मार पार जबरदस्त षटकार इथे मात्र सहा धावांनी साठी हा फटका सजवला होता सहा धावा कम्प्लीट केला जातात दहा फलक जाऊन पोचत आहे आठच्या घरात जसा चेंडू आला त्या चेंडूवर सहा धावांची मोहर इथे सुमितने लगावली होती धाव फलक पुढे सरकते दाब फलक जाऊन पोसत आहे तीन चेंडूच्या मोबदल्यात आठ धावा दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा उमेश सामना करेल सुमित आता मात्र संबारीन डिलिव्हरी चेंडू काही समजला नाहीये सुमित याला निर्धाव चेंडू चे सांगता होते आणि जबरदस्त चेंडू इथे राहिलाय गोलंदाजी करताना उमेशा उमेश उमेशाचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज उमेश सामना करेल पुन्हा एकदा सुमित इथे चेंडूला आणखीन एक बिगेट षटकार सहा धाव्या निशे धाव फलक जाऊन पोच येत चौदाच्या घरात जसा चेंडू आला सुंदर टायमिंग जुळलं आणि फटका सजवला फलक जाऊन पोच येते चौदाच्या घरात दरम्यान जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये करता येते हे कोलंदाज दरम्यान गेल्या सामन्याचा जर विचार केला तर रेकॉर्ड ब्रेक इथे झालाय सहा चेंडू सहा षटकार लागलेत तसेच अठ्याहत्तर धावांची केळी केली सतरा चेंडूमध्ये आणखीन एक मोठा फटका वॉट इज शॉर्ट चेंडू सर लॉंगॉन च्या डिशोने सीमा रेषा पार आणखीन एक जबरदस्त षटकार इथे मात्र क्षेत्ररक्षक बघायच्या बे आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलक जाऊन बघलोय एक षटकाच्या समाप्तीनंतर वीस धावा दरम्यान खरपूर समाचार इथे घेतला जातोय दरम्यान इथे मात्र धावा कंप्लीट झाल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केल्या स्वतः गोलंदाज कर्णधार नितीन सुतार आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर आकाश तारेकर हेड टू हेड लढत आहे बघूया कशी कामगिरी करणार आपल्या संघासाठी पंचांच्या उजवीकडून मारा करतोय जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते खूप वेळानंतर आलेला हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय चांगली कामगिरी गेल्या षटकात जर पाहिलं तर कुठेतरी थोडासा तर महागडा ठरला उमेश आणि या षटकात नितीनने चांगली सुरुवात केली आहे दरम्यान गेल्या षटकात सुद्धा पहिला चेंडू निर्धाव चालता इथे मात्र जबरदस्त फटका इथे स्लॉक वापर चेंडू सरळ भिरकावून दिलाय सीमा रे शा आणखीन एक जबरदस्त षटकार जबरदस्त इथे पाहायला मिळते आकाशी या षटकामध्ये दहा फलक आता मात्र जाऊन पोचलाय तर सव्वीसच्या घरात त्या सव्वीस धावांमध्ये जबरदस्त चार षटकार आपल्याला पाहायला मिळाले इथे मात्र पुन्हा एकदा उलटफेर या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूने पुन्हा एकदा नितीन सुतार सद्ध होतोय सामना करायला पुन्हा एकदा आकाश तारेकर आणखीन एक, आण एक जबरदस्त फटका त्या चेंडूवर मोहर लागली होती आकाश तारेकर नावाच्या ब्रँडची आणि जबरदस्त फटकेबाजी करतोय आणखीन एक षटकार नोंदवला जातोय धावफलक सहा धावेने इथे भरला जातोय फलक जाऊन बदलला आता मात्र बत्तीसच्या घरात जबरदस्त कामगिरी ते राहिले या दोन्ही फलंदाजांची चांगल्या चेंडूंना सन्मान वाईट चेंडूंचा मात्र खरपूस समाचार इथे घेतला जातोय आणि धाव फलक जाऊन पोचतोय बिनगडे बादा बत्तीसच्या घरात आता मात्र काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न इथे करावा लागेल अन्यथा इथे या धावा काढणं फार मुश्किल होऊन बसेल परंतु वाशीगाव संघाची सुद्धा तेवढ्या ताकदीची फलंदाजी आहे दरम्यान या षटकातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्जल नितीन सामना करेल पुन्हा एकदा आकाश इथे मात्र आणखीन एक जबरदस्त फटका तिथे जबरदस्त जेल टिपला जातोय इथे मात्र आकाश शकेचा अंत होतोय पहिल्या गड्याचं पतन इथे होतं पहिला फलंदाज इथे मात्र बाद होतोय आकाश स्वरूपात थर्टी टू बत्तीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक पथावर असताना आणि जबरदस्त धावसंख्य असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आणि सुमित याची ही जबरदस्त घणाघाती फलंदाजी काय स्ट्राईक करतायत चेंडू बघा पहिल्या दोन षटकामध्ये पूर्वार्धामध्ये खूप चांगलं स्ट्राईक रोटेड केलं तदनंतर जर का बघितलं गेलं तर मात्र मोठे फटकेबाजी बॅटिंगची स्ट्रेथ मेंटल स्ट्रेंथ आणि जबरदस्त मेंटल टफनेस आपल्याला पाहायला मिळते हो हो खोलवर टप्प्याचा ऑफ स्टिक पंचांकडं इशारा होतोय इथे मात्र हा असेल व्हाईट बॉल या रबर बॉल स्पर्धेमध्ये मात्र धावांचा उच्चांक आज आपल्याला पाहायला मिळाला या सामन्यामध्ये मात्र नक्कीच मोठी धावसंख्या रस्ताना आपल्याला पाहायला मिळेल का अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकामधील अंतिमचा चेंडू आहे या वेळेला मात्र हॉरिझॉन्ट बॅट स्ट्रोक बैठक फटका सजवायचा होता चेंडू आणि चेंडूफलीमध्ये सोशल डिस्टान्सिंग पाहायला मिळालं या क्रीडांगणाबाहेर उपस्थित आमचे क्रीडा रसिक मी विनंती करेन आपण देखील सोशल डिस्टान्सिंग मेंटेन ठेवायचं आहे गव्हर्नमेंटचं प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल आपण फॉलो करायचं आहे कीप युअर हँड सॅनिटाइज रेग्युलरली आणि या वेळेला मात्र धावसंख्येचा जर का विचार केला तर चाळीसवर पोहोचते दोन षटकं बारा चेंडू आणि बारा चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती वीसच्या सरासरीने चाळीसवर पोहोचते आकाश तारेकर यांच्या फलंदाज हा फळंदाज बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच सुटकेचा निश्वास टाकला असेल जरूर परंतु सुमित जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत मात्र फलंदाज गोलंदाजांवर तितकंच दडपण असणार आहे खूप चांगला झेल मगाशा आपण पाहिला लॉंग ऑफ मध्ये त्यानंतर जर का बघितलं गेलं तर मात्र अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी असताना मात्र इथून पुढे कशी काय रणनीती असेल तो रणनीती तो डावपेच मात्र मी म्हणेन यशस्वी होईल का हे मात्र नक्कीच आता भाकीत करणं थोडंसं अवघड आहे परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला संघर्ष हा करावाच लागेल कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे ते एकविरा वा, वाशी या संघासाठी आणि एकविरा वाशी या संघाचा जर का विचार केला तर महाराष्ट्राची आराध्य देवता आपली कुलदेवता आई एकविरेचं नाव हे टायटल आहे या संघाचं यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पारा खाऊ कॉर्नरच्या वरण हा येईल पुन्हा एकदा मोठा प्रहार मोठा फटका हा येतोय पुन्हा एकदा षटकार आणि या षटकराच्या सहाय्यानं संघ पोहोचतोय सेहेचाळीस वर अजूनही या षटकामधील पाच चेंडूंचा म्हणजे एकंदरीत काय तर अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे फायर पॉवर आपल्याला पाहायला मिळाली सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण खूप मोठी धावसंख्या रस्ताना पाहायला मिळाली तदनंतर जर का बघितलं गेलं तर या सामन्यामध्ये देखील इथे मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार पाहायला मिळतोय ह्या वेळेला देखील स्ट्रॉक स्वीप करायचा होता चेंडू बॅटच्या पट्ट्यात येते आणि ही गोलंदाजी मात्र खूप चांगल्या दर्जाची अचूक टप्पा तुम्हाला ठेवावाच लागेल टप्पा जर का चांगला ठेवला आउटस्विंगचे चेंडू जर का फेकले गेले आणि आउटफील्डमध्ये जर का बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जर का तुम्ही शत्ररक्षण सजवताय तर मात्र तुम्हाला फलंदाजाला ट्रॅप करता येईल या विलेला देखील तोच टप्पा परंतु या वेळेला इन्स्पेंगचा चेंडू अगेन्स्ट द स्पिन हा चेंडूला खेळायचा होता चेंडू बॅटच्या नीटचा पट्ट्यात येत नाहीये तरी देखील चित्त्याच्या चपलाईनं अगदी मी म्हणेन या दोन धावा मात्र पूर्ण करताय दोन्ही फलंदाज या दोन्ही फलंदाजांकडे खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स आहे स्टॅमिना खूप चांगल्या ऊर्जा उच्च लेवलची आहे त्यामुळेच की काय या दोन धावा अगदी सहज आणि अगदी फ्रॅक्शन सेकंदमध्ये फलंदाज मात्र टॉपिंग क्रीजमध्ये येतोय या बॅट बॅमत्या तडागा जज दी अगदी डीप काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये हा येईल पुन्हा एकदा मोठा फ्रहार आणि या पटकावर मात्र सहा धावांचा मोहर इथे मात्र पुन्हा एकदा लगावला जातोय आणि षटकर आणि संघाची एकूण धाव संख्या पोहोचते ती पन्नास धावा पूर्ण करतोय फिफ्टी क्रॉस करतोय कॉंग्रॅच्युलेशन्स टू पारगाव संघ पुन्हा एकदा धावा पोहोचतायत त्या चोपन्नवर फिफ्टी फोर ही मजा आहे हाय रेटेड प्लेअर जेव्हा तुमच्या स्पर्धेमध्ये खेळत था असतात असतात तेव्हा मात्र त्यांची फळंदाजी त्यांच्याकडनं केली गेलेली गोलंदाजी आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र मला वाटतंय यष्टांकडे थोडंसं लक्ष असेल यष्टी मिस झाली आहे परंतु पंच शशी मेहेर सर यांना मात्र नो नोचेंडू मात्र नक्कीच घोषित केला गेलाय तदनंतर मात्र ही वन प्लस वन या धावा मिळतील दोन्टू मोड इन द टोटल टोटल स्कोर शिफ्टी टू फिफ्टी सिक्स फाईव्ह सिक्स आफ्टर टू ओवर्स दिस इज थर्ड ओवर इन प्रोग्रेस गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय कार्तिक कार्तिककडे खूप चांगला बांध आहे हा या ॲक्शन आहे डावखोऱ्या हाताचा हा गोलंदाज जेव्हा जेव्हा डावखोऱ्या हाताचे गोलंदाज मैदानामध्ये येतात तेव्हा तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं मिचल स्टार्कची आठवण येते कारण ऍग्रेशन हे गोलंदाजाकडे नॅचरली असणं खूप गरजेचं आहे ते ॲग्रेशन जर का तुमच्याकडे असेल तर मात्र नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव आपल्या खेळावर देखील करता येतो यावेळी मात्र गोलंदाज तयार असतील टप्पा बदलला आहे आवयमध्ये चेंडू शेतरक्षक पोहोचेल का राकेश भोईल आहेत झेल कालिनी झेल इथं टिपला जातोय वड मॅग्निफिसेंट फिल्डिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर राकेश भोईर हा झेल इथं टिपला गेलाय चेहऱ्यावर थोडस स्मित सुटकेचा निश्वास टाकलाय आणि यानंतर मात्र फळंदाज जो बाद झालाय त्याच्या बॅटमधनं आपल्याला तडाखे बंद फळंदाजी पाहायला मिळाली काय परफॉर्मन्स हाय रेटेड हाय प्रोफाईल आणि इथे मात्र या पंचक्रोशी मधील अगदी या मी म्हणेन या संपूर्ण परिसरामध्ये स्पेशलिस्ट म्हणून ऑर्डर स्पेशलिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे तो सुमित मात्र बाद झाल्यानंतर इथे थोडासा का होईना परंतु हलकासा सुटकेचा निश्वास या वाशी संघानं मात्र टाकला इथून पुढे मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे फक्त सहा आणि या सहा चेंडूवर जर का कुठेतरी तुषार सहा ते सात धावांवर जर का रिस्ट्रिक्ट केलं तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल जवळजवळ पासष्ट ते सत्तर आणि फिफ्टी सेवन झालेत आणि पासष्ट ते सत्तर धावांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट जर का बघितलं गेलं तर वाशी संघ देखील चेस करू शकतो मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये ज्यानं नुकतंच तिसरं षटक फेकलं त्या कार्तिकनं जी फलंदाजी केली त्या फलंदाजीच्या जोरावर मात्र एक आधी विजय मिळवला होता असं नाहीये की फळंदाजी मात्र या मैदानावर दोन्ही संघांना मात्र समसमान संधी असेल गोलंदाजांना मात्र तितकीशी चांगली कामगिरी करणं खूप महत्वाचं आहे कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक कमबॅक तो करेल का आपल्या संघासाठी कशी काय कामगिरी करेल अंतिमचे फायनल सहा चेंडू असतील डे तोवर्सला इथे सुरुवात तो होते पहिला स्रॉकचा चेंडू इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर हलकासा किंचीचा फ्लाईट ते होतोय फ्लाईट झालेला हा चेंडू फलंदाज इथे मात्र डॉट बॉल सोन्या मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नव्हता त्यानंतर मात्र नक्कीच आज या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतो इथे मात्र फुलटोस चेंडू पंचांकडे लक्ष असेल पंच या चेंडूला पुन्हा एकदा अवांतर घोषित करतात बीमर घोषित करतात वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू हाईट फॅक्टर महत्त्वाचा ठरला आहे त्यामुळेच की काय इंटरनॅशनल नियम वेबसाईटच्या वरती जर का चेंडू आदोलतोय फलंदाजा गोलंदाजाला मात्र पंच तसं मात्र नक्कीच निर्वाणा करतील फ्रीहिटचा नोबॉलचा चेंडू आहे नोबॉलचा चेंडू आहे त्यामुळे यू कॅनॉट सेटअप द फील्ड इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील हो हा हेलिकॉप्टर स्ट्रोक अटेम्प्ट प्रयत्न चांगला होता, होता परंतु प्रयत्नांना तितकस यश मिळत नाहीये एक इन्फ्लुएन्शियल गोलंदाजीचं पृथककरण आपल्याला पाहायला मिळते खूप चांगला माइंडसेट घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर हा गोलंदाज मात्र इतका आत्तापर्यंत मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याच्या गोलंदाजीच्या समोर मात्र कोणत्याही फलंदाजाने सजवला नाहीये यश गोलंदाजी मारकर पुन्हा एकदा पॅकूटपणा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये शत्रक्ष जोपर्यंत पोहोचतोय इथे मात्र प्रयत्न खूप चांगला होत आहे या वेळेला मात्र टाळ्यांच्या गजरानं या झेलचं स्वागत केलं जात आहे आणि मॅट कडनं थोडंसं सिलेब्रेशन आपल्याला पाहायला मिळते ज्या षटकाची अपेक्षा होती तुषार त्या षटक मात्र आपल्याला आता पाहायला मिळते मग अशी जे भाकीत केलं होतं कुठेतरी आठ ते नऊ धावा जर का या षटकामध्ये आल्या तर मात्र कुठेतरी साठ ते पासष्ट धावा हे मात्र नक्कीच मी म्हणेन एक खूप चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि खूप चांगली झुंज देता येईल ती वाशी संघाला कारण वाशी संघाकडे देखील खूप चांगले फळंदाज टॉप ऑर्डरमध्ये आहेत मिडल ऑर्डर लोअर ऑर्डरमध्ये देखील मी म्हणेन जर का कुठेतरी कवर अप केलं तर मात्र मी म्हणेन ही लढत मात्र खूप चांगली रंगली जाईल अशी अपेक्षा करूया अंतिमची लढत आजच्या दिवसामधील पाहूया कसा काय सामना रंगतोय अजूनही तीन चेंडूंचा खेळ वाक गोलंदाज यश आशिष तारेकरंट सोन्या सोनिया याचा ना तडाखा शतरक्षक आहे फक्त पाहत राहील कारण त्याच्या मनगटामध्ये आहे ताकद आणि त्या ताकदीच्या जोरावर लगावलेला हा फटका जागेवरूनच चेंडूची लाईन रीड केली इन स्विंगचा चेंडू हा मात्र सरळ बिरकावून दिलाय बरोबर मिडविकेटच्या रिजनच्या वरून आणि या वेळेला मात्र पहिला षटकार सोन्याच्या बॅटमधनं जसा फटका सजवला जसा कनेक्शन झालं तसा या फटक्यावर मात्र सहा धावांची मोहर मात्र लगावली होती सहा धावा या सहा धावण संघाची एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती सिक्स्टी फाईव्ह सदुसष्ट अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे येश हो बॅटचा एज आवाज जनरेट झालाय प्रतिध्वनी आम्ही ऐकलाय आणि आणि यावेलेला मात्र नक्कीच बिहाइंड द स्टिक्स नो मिस्टेक्स फलंदाजबाद धावसंख्या सिक्स्टी सिक्स्टी फाईव्हासष्ट वाशी संघाच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना परंतु धावपळकाचं प्रेशर आपल्याला आत्तापासूनच जाणवतंय या पारगाव संघाकडे मात्र मी म्हणेन टॉप ऑर्डर स्पेशल जरी असले तरी देखील मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरमध्ये देखील लांबलचक षटकार लगावण्याची क्षमता असलेले फलंदाज आहेत नवीन फलंदाज स्ट्रॅक एंडवर मंकंड न फलंदाजाला मात्र नक्कीच थोडासा प्रयत्न झाला ट्रायल झालं परंतु डेडबॉल इथं घोषित केला गेला आहे वन बॉल टू गो ऑफ दिस व्हेरी फर्स्ट इनिंग यश ऑन द बॉलिंग मार ओवर द दिकेट नवीन फलंदाज स्ट्रॅकर एन वर हा पेलिकॉप्टर स्ट्रोक टुवर्ड्स दी स्ट्रेट लॉन्ग ऑन रिजन जोपर्यंत नितीन सुतार चेंडू ग्रीप करतोय थ्रो करतोय तोपर्यंत धावा मिळत आहेत दोन टू मोर ऍडे टू एंड द ओवर या षटकामध्ये एक षटकार वगळता धावा आल्या फक्त आणि फक्त दहा तुषार मगाशी जे भाकीत केलं होतं अगदी त्या धावा आल्या आणि या धावा इथे मात्र चेस करणं तितकस अवघड नाहीये परंतु पहिल्या चेंडूपासनं तुम्हाला हानामारी स्वीकारावी लागेल एकूण धावसंख्या झालीय ती सदुसष्ट झाली सदुसष्ट आणि जिंकण्यासाठी अडुसष्ट धावांची गरज यस आणि अडुसष्ट धावांचा टार्गेट सेट केले तुमच्याकडे चेंडू असतील चोवीस आणि जिंकण्यासाठी अडुसष्ट धावा हे टार्गेट हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील एका बाजूला स्ट्रायकर एंडवर चेतन आणि नॉन नॉनस्ट्रायकर वर त्याचा साथीदार मोनिश आणि सलामीचा महत्त्वाचा पहिला महिला गोलंदाज ज्यानं फलंदाजीमध्ये देखील खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं खूप चांगली साथ दिली तोच अष्टपैलू खेळाडू पारगाव संघाच्या वतीनं रुद्र इलेमण पारगाव या नावानं आज खेल करताना पाहायला मिळतोय तर आज हा संघ मात्र नक्कीच विशाल पाटील यांनी पॅक केलेला हा संघ आहे रुद्र इलेव्हन पारगाव आणि पारगाव संघाचा खूप चांगला खेळ साकारतो पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पहिला गोलंदाज रोहित पटेल नंतर बॉलिंग मार्क बॅकफुटपुने या चेंडूला मात्र हुक करायचा होता चेंडू आणि चेंडूफोलीमध्ये संपर्क होत नाहीये तदनंतर बिहाइंड द स्टिक्स आकाश तारेकर स्वतः या भूमिकेमध्ये चेंडू ग्रीप करतायत जोपर्यंत तोपर्यंत हा डॉट बॉल पाहायला मिळेल वेल प्रिपेर्ड वेल एस्टॅब्लिश गोल्ड फोकस आणि ऑथेंटिक क्रिकेट स्पिरिट हे घेऊन मात्र मैदानामध्ये उतरल्यानंतर रुद्र इलेवन पारगाव हा संघ मात्र मी म्हणेन आपल्या नावाला साजेसा खेळ साकारत असताना पाहायला मिळतोय फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल रनिंग बिटवीन द विकेट्स फलंदाजी करताना असेल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी म्हणेन खूप चांगली प्रिडॉमिनंटली जर का बघितलं गेलं रोहित तर फळंदाजीमध्ये खूप चांगला मी म्हणेन आत्तापर्यंत भूमिका बजावली प्रत्येक फलंदाजानं आकाश तारेकर असतील सुमित असेल त्यादनंतर जर का बघितलं गेलं तर मागच्या सामन्यामध्ये मा दे देखील थोडंसं कॉपरेट मिडल ऑर्डरमध्ये दे देखील झालं होतं सोन्या याच्या बॅटमध्ये दे देखील मगाशी एक षटकर आपण पाहिला होता प्रत्येक फलंदाजानं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे आत्तापर्यंत म्हणूनच की काय एक सक्सेसफुल इथे मात्र आजचा प्रवास या स्पर्धेमधील रुद्र इलेव्हन पारगाव या संघाचा होतोय आणि इथे पुन्हा एकदा हलवार पद्धतीचा मात्र चेंडूला मात्र नक्कीच हलक्या हातानं लॉफ्ट केला होता स्वतः गोलंदाज जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत या चेंडूवर मात्र धाव फक्त एक मिळते स्ट्राईक मात्र स्वतःकडे कीप करतोय चेतन कारण चेतनकडे मोठे फटके आहेत आणि स्वतःवर त्यानं खूप चांगला कॉन्फिडन्स दाखवला आहे तुम्हाला मात्र नक्कीच मोठे फटक्यांची गरज आहे धावाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे अडुसष्ट इथून पुढे मात्र मोठी हानामारी स्वीकारावी लागेल आक्रमण करावं लागेल प्रत्येक चेंडू मागे एक चौकार एक षटकार यायलाच पाहिजे या वेळेला मात्र चेंडूवर प्रहार व्हायला पाहिजे आणि होतोय इथे मात्र खूप चांगला स्ट्राईक केलं या चेंडूला लाँग ऑफच्या वरन जागेवरच चेंडूची चे लाईन रीड केली रीड केल्यानंतर चेंडूला बरोबर मद पिक केला केला जज के सरळ डिलिव्हर करून दिलाय तिथला क्षेत्ररक्षक मात्र फक्त पाहत राहिलाय आणि सरळ जातो चेंडू लाँग ऑफच्या वरनं या फटक्यांची गरज आहे आणि जर का अशीच फटकेबाजी झाली तर मात्र मी म्हणेन हा सामना देखील शेवटच्या पर्यंत जाईल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे क्रीडांगणाबाहेर आपल्याला प्रेक्षकगण पाहायला मिळतो या सर्व उपस्थित मान्यवरांचा पुन्हा एकदा व्यासपीठावर आणि क्रीडा सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा शब्द सुमानाने स्वागत करून पुन्हा एकदा मैदानाकडे कडे जाऊ मागच्या चेंडूवर लगावलेला षटकार तज्ञ कम बॅक करतोय तो वाशी बॅटचा एज आणि पहा कसं ट्रॅप केलंय कॅश इज द कॉल कॉल इज बाय द फर्स्ट मध्ये शतरक्षक तैनात होता आणि तो क्षेत्रक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक न करता हा जेल टिपतोय ज्या फळंदाजानं मागच्या एका चेंडूवर षटकार लगावलाय त्या फळंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळते ते गोलंदाज रोहित पाटील याला आणि रोहित पाटील पाटी याला मिळालेलं पहिलं यश यानंतर मात्र संघाचा मोठा फळंदाज ऑर्डरमध्ये जो खूप चांगला खेळ साकारतो तो फळंदाज बाद झाल्यानंतर मात्र स्वतः कॅप्टन मला वाटते मैदानाकडे येताना पाहायला मिळतील नितीन सुतार आणि इथे मात्र या डावखोऱ्या हाताच्या फळंदाजावर मात्र संपूर्ण या सामन्याची जबाबदारी आपल्या संघाची जबाबदारी असेल रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलं तो डावखुरे हाताचा अतिशय कल्पक फळंदाज या पंचकृषीमध्ये या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो ज्यानं मात्र अँड्रम क्रिकेटमध्ये मी म्हणेन या संपूर्ण नवी ना मुंबईमध्ये नाही अगदी मी म्हणेन मुंबईमध्ये गावागावामध्ये अगदी म्हणेन छोट्या छोट्या कॉलनीजमध्ये नाहून आपल्या नावाचा डंका त्यानं वाजवलाय त्याची असलेली चेंडूवरची नजर आणि त्याच्याकडे असलेली फ्लेक्झिबिलिटी त्या फ्लेक्झिबिलिटीच्या जोरावर मात्र त्यानं ओव्हर आम क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा ठसा उमटला आहे नाव आहे नितीन सुतार तो येतो नॉशनवर त्याच्याकडे मात्र नक्कीच जबाबदारी असेल इथे मात्र खूप चांगला पंच आपल्याला पाहायला मिळतो लॉंगॉपमध्ये क्षेत्रक्षक आहे चेंडू मात्र नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथल्या शत्ररक्षकानं अगदी म्हणेन जीवाच्या आकांताने इथे मात्र खऱ्या अर्थानं हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट गेमचं स्पिरिट मग अशी उल्लेख झाला या संघाचा वेल प्रिपेअर्ड वेल एस्टॅब्लिश आणि गोल फोकस ऑथेंटिक क्रिकेटचं स्पिरिट आणि ऑथेंटिक क्रिकेटचं डेडिकेशन क्रिकेट असलेला हा संघ आहे रुद्र इलेवन पारगाव या पारगाव संघाच्या वतीनं इथे मात्र खूप चांगल्या क्लासची फिल्डिंग परफॉर्मन्स पहायला मिळतोय धावा मिळायला फक्त दोन कथेला बॅटचा एज आणि बिहाइंड द स्टिक्स पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल बोथ द बॅट्समन एक आयडेंटिकल पॅश फॅशनमध्ये मात्र बाद झालेत दोन्ही फलंदाजांना परतावं लागतंय आता मात्र इथून पुढे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मात्र हँड ओव्हर करतोय तो नवीन आलेला फलंदाज सेकंड डाऊनच्या रूपानं मिस्टर कार्तिक आणि हे करणं खूप गरजेचं आहे तुषार मगाशी नितीन यांच्याशी संवाद साधला त्यांनी देखील हेच सांगितलं की आम्ही नवीन खेळाडूंना घडवत आहोत सो वी आर इन प्रोसेस आम्ही टीम बनवतोय तरी देखील मी म्हणेन आत्तापर्यंत त्यांचा झालेला हा खेळ हा खूप चांगल्या दर्जाचा आहे खूप चांगल्या क्वालिटीचा आहे त्यांचं देखील प्रशंसा करणं खूप महत्त्वाचं आहे या वेळेला मात्र मी म्हणेन नवीन फलंदाज जो स्ट्रायकर जात आहे ज्याच्या जा बॅटमधनं मागच्या सामन्यामध्ये आपण दोन उत्तुंग षटकार पाहिले होते तो फलंदाज अगदी मी म्हणेन डावकऱ्या हाताचा हार्ड हिटर आणि पावर हिटर फलंदाज आहे त्याच्या बॅटमधून जर का धावा आल्या तर मात्र या अडुसष्ट धावांचा पाठलाग मात्र नक्कीच वाशी संघ अगदी सहज करू शकतो परंतु तितकाच अनुभव आहे तो रुद्र इलेवन पारगाव या संघाकडे पारगाव हा संघ पूर्णपणे या संपूर्ण पंचक्रोशीमधील मी म्हणेन आफ्टर लाँग टाईम या मैदानावर मात्र उतरल्यानंतर देखील त्यांची बॉडी लँग्वेज मात्र खूप कॉन्फिडन्सने वाटते खूप आत्मविश्वास दिसतोय झळकतोय तो, तो, तो आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय पुन्हा एकदा गोलंदाजी मार इन इनस्विंग आउट स्विंग प्रकारची त्याची ही गोलंदाजी खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची त्याच्याकडे क्षमता आहे फलंदाजाचा स्टान्स फलंदाजाकडे असलेलं फुटवर्क आणि फलंदाजाकडे असलेल्या हँड अँड आय कॉर्डिनेशन ओळखून गोलंदाजी करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य वैशिष्ट मात्र मी म्हणेन पहिल्याच चेंडूवर तो दाखवतोय दोन्ही खेळाडूंमध्ये सोन्या आणि आकाश तारेकर या दोन्ही खेळाडूंमध्ये थोडस ट्रान्झिशन आपल्याला पाहायला मिळालं थोडस सल्ला मसलत झाली नॉलेज ट्रान्सफर झाले नॉलेज ट्रान्सफर झाल्यानंतर इथून पुढे मात्र कशी गोलंदाजी होईल ते मात्र पाहण्यायोग्य योग्य असेल इन स्विंगचा चेंडू लॉफ्ट केला ऑन इज वाशी टीम इज एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड स्ट्रोक बाय मिस्टर कॅप्टन कॅप्टन हु इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट काय फटका सजवलाय पहा जागेवरनं स्टँड स्टँड डिलीव्हर्ड अजूनही या षटकामधील दोन चेंडूंचा खेल बाकी आहे मोठ्या फटक्यांची गरज आहे मोठ्या फटक्यांची गरज आहे फोट फटका इथे सजावलाय क्षेत्रक्षक आहेत झेल इथे टिपते फलंदाज बाद मागच्या एका चेंडूर मोठा फटका आला होता अगेन्स्ट विन वाऱ्याच्या विरुद्ध देशानं जर का तुम्हाला फटका सजवायचा आहे तर पॉवर ती तुम्हाला जनरेट करावी लागेल लॅक ऑफ अ पॉवर लॅक ऑफ कॉन्फिडन्स फटका पाहायला मिळाला लॅक ऑफ अ इलिव्हेशन कोणत्या प्रकारचं इलिव्हेशन नव्हतं ना, थोडासा नाराज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतं स्वतः कॅप्टन परंतु अजूनही संधी मात्र गेली नाहीये तुम्हाला मात्र नक्कीच येणारे फलंदाज त्यांच्याकडे देखील खूप चांगली फलंदाजी खूप चांगली मी म्हणेन पोटेन्शियल आहे तुम्हाला मात्र परफॉर्मन्सच्या माध्यमातून दाखवावं लागेल हे मॅच कोणत्याही क्षणाला फिरण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे स्वतःला एकदा विचारा संघर्ष मात्र तुम्ही मात्र शंभर टक्के द्यावं लागेल आणि हे शंभर टक्के जर का दिलं तरी तुमच्याकडे जो अनुभव आहे तो अनुभव मात्र तुम्हाला पणाला लावावं लागेल दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहताय प्रथमेश जो नुकताच गेला आहे उजव्या हाताचा ज्याच्याकडे खूप चांगली ताकद आहे मजबूत त्याचा बांधा आहे समोर आहे आकाश तारेकर या आवडीला मात्र पुन्हा एकदा बॅकफूटवरनं या चेंडूला मात्र खूप चांगल्या प्रकारे पंच केलाय आहे डीपमध्ये प्रोटेक्शन असल्या कारणानं धाव मिळाली फक्त एक वन मोर ॲडेड इन द टोटल एकूण धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त अठरा आता मात्र जिंकण्यासाठी वीस आ, बारा चेंडू आणि वीसच्या सरासरीने धावा आपल्याला मात्र पाहायला मिळतील काढाव्या लागतील त्या पंचवीसच्या सरासरीने धाव काढाव्या लागतील त्या पन्नास पन्नास धाव प्रति षटकामागे पंचवीस चार षटकार तुम्हाला ठोकावे लागतील मागच्या सामन्यामध्ये जी फळंदाजी झाली कार्तिक याची ती फळंदाजी मात्र पुन्हा एकदा तुम्हाला मात्र नक्कीच प्रयत्न हा करावाच लागेल समोरे आकाश तारेकर यांची टीम आणि समोरे गोलंदाज ज्यानं या संपूर्ण परिसरामध्ये रायगडमध्ये मी म्हणेन तीन दशकाहून अधिक काळखंड क्रिकेटला दिला ज्यांच्याकडे प्रगल्भ अनुभव आहे क्रिकेटचा टेनिस क्रिकेट असेल रबर बॉल क्रिकेट असेल आणि रबर बॉल क्रिकेट करते खेळ खेळ करताना मात्र कित्येक खेळाडूंना त त प होतं तिथे कमळाकर काका मात्र नक्कीच इथे खूप चांगला खेळ साकारतोय या वेळेला मात्र खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर षटकरांची गरज आहे थोडासा ओवर पीच चेंडू होता आउटसाईड ऑबस्टिक त्या चेंडूला मात्र पूर्णपणे ताकदीच्या जोरावर चेंडू खेळून काढला आहे षटकार नक्कीच जरूर आला असेल परंतु त्यांच्याकडे असलेला अनुभव तो अनुभव मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल एक्झिक्युशन होईल परंतु फळंदाजानं देखील तितकासा अनुभव आहे पंचवीस धावा तुम्हाला प्रतिषटकामागे काढायचे आहेत सहा धावा तर आले अजूनही एकोणीस धावा येणं गरजेचं आहे म्हणजे तीन षटकार तुम्हाला ठोकावेच लागतील यावलेल्या खोलवर टप्प्याचा अचूक दिशा दाखवली चेंडू गेला आहे मध्ये जोपर्यंत चेंडू ग्रीप करतील क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र धाव मिळाली फक्त एक स्ट्राईक तर रोटेड होतीये लेफ्ट अँड राईट अँड असं कॉम्बिनेशन आपल्याला आज पाहायला मिळेल त्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलं गेलं आहे पुन्हा एकदा लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक बरोबर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एक डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र मध्ये तैनात असताना आपल्याला पाहायला मिळेल ऑफसाईडचा जर का विचार केला तर मात्र डीप मध्ये डीप एक्स्ट्रा मध्ये आणि डीप लाँग ऑफमध्ये मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय जी ही सजावट आपल्याला पाहायला मिळाली तदनंतर यशरक्षक स्वतः आकाश तारेकर यश त्यांना लागून थेटून आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा हा असेल डॉटबॉल यंग टॅलेंट त्यांच्या विरोधात एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स डज मॅटर्स एव्हरीवेअर असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये देखील एक्सपिरियन्सला तितकंच महत्त्व आहे तुमच्याकडे गुणवत्ता आहे ती गुणवत्ता सादर करणं खूप महत्वाचं आहे गुणवान खेळाडू आहे तो कार्तिक परंतु या वेळेला एक्सपिरियन्स ठरतोय वरचड आणि ह्या वेळेला मात्र सडक दोन चेंडू डॉट फेकल्यानंतर प्रथमेश मात्र थोडासा काणमंत्र देताना कार्तिक याला कारण ही मॅच मात्र आम्ही शेवटच्या पर्यंत झुंज देऊ हेच दर्शवतोय प्रथमेश आणि कार्तिक इथे मात्र क्लीन बोर्ड केले चारही मुंड्या चित केलं कारण दोन चेंडू बीट झाल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला बा प्रयत्न झाला होता प्रयत्न फसला गेलाय आणि इथे गोलंदाजाला मिळते पहिलं यश आणि या गोलंदाजांचं वर्चस्व या संपूर्ण सामन्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं जबरदस्त डॉमिनन्स आणि या सामन्यामधील मी म्हणेन थोडंसं का होईना परंतु चित्र इथं पालटलं गेलं आणि पारडीत जड होते ते रुद्र इलेवन पारगाव या संघाचं आणि रुद्र इलेवन पारगाव हा संघ हळूहळू का होईना परंतु विजयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय हाय रेटेड प्लेयर्स आपल्याला आज पाहायला मिळाले आकाश तारेकर असतील सुमित धोंगडे असतील आज सोन्या यांची देखील उपस्थिती आणि त्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तदनंतर जर का बघितलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन ऐरोली संघाच्या वतीने देखील जयेश पाटील यांची खेळी आपण पाहिली असेल बॅटचा एज गेलाय आणि आउटसाइड एज अँड बिहाइंड द स्टिक स्क्वॉड बिहाइंड आपल्याला पाहायला मिळाला फळंदाज बाद पूर्वार्धाचे पाच फळंदाज बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं या मॅचमधली थोडीशी काव आहे मात्र हवा मात्र काढली गेली असं वाटतंय आणि या मॅचमध्ये संपूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करत असताना पारगाव हा संघ रुद्र इलेवन पारगाव विशाल पाडील यांनी पॅक केलेला हा संघ एकूण धावसंख्या झाली आहे ती पंचवीस ट्वेंटी फायस अजून इतर हेचाळीस धावांची गरज आहे प्रथमेश ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन ऑन ऑन स्ट्राईक अरेन न्यू बॉलर न्यू कॅन्डिडेट ऑन अटॅक नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क ओरेट न बॅटचा दा आज मात्र ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मात्र खूप चांगलं योगदान दिलं ऍज अ कॉमेंटेटर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला आमचे मार्गदर्शक मोठे बंधू राकेश दादा तांडेल यांचा आवाज तुम्ही ओपनिंग सेरेमनी दरम्यान ओपनिंगच्या मॅच दरम्यान ऐकलं तदनंतर आमच्यासोबत आमच्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे नवी मुंबईचे संपर्क प्रमुख नेहरूलचे सुपुत्र हर्षजी मडवी जोडले होते तदनंतर नेरुलच्या एमर्जिंट आवाज ज्यानं खूप चांगला कमी वेळामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तो रोहित भोपे आमच्यासोबत जोडला होता तदनंतर दुपारच्या सतरामध्ये आमच्यासोबत दिवा गावाहून तुषार गावंड मात्र जोडले गेले होते ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे क्रिकेटचा क्रिकेट, क्रिकेट देखील खेळलं जातं ते देखील मात्र ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जोडले होते तदनंतर प्रतीक तांडेल हा एक आवाज येणाऱ्या तीन दिवसामध्ये तुम्हाला मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत हा आवाज पुन्हा एकदा नक्कीच अनुभवायला मिळेल यावेळेला मात्र मॅचमध्ये मी म्हणेन थोडीशी का होईना परंतु औपचारिकता बाकी आहे अंतिमचं षटक अंतिमचे काही चेंडूंचा बा खेल बाकी आहे आणि इथे मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये जात असताना एकविरा वाशी हा संघ या सामन्यातील विजेता संघ टॉप फोरमध्ये जाईल अर्थातच पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल म्हणजे किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल पात्र बक्षिसपात्र फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर मात्र जर का बघितलं गेलं तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला पूल जर का बघितलं तर मात्र ते पहिल्या पूलचे अनाऊन्समेंट आम्ही लगेचच करू उद्याच्या दिवशी अ गटामध्ये मात्र पहिला सामना असेल अमोल स्मृती उलवे त्यांच्या विरोधात एकविरा इलेव्हन बेलापूर त्यानंतर विजय इलेव्हन महापे आणि सेक्टर फोर्टी एट हा अ गटामधील हे चार संघ आपल्याला पाहायला मिळतील त्या सामन्यातील जो संघ क्वालिफाय करतोय तो संघ मात्र आज जो टॉप पहिल्या अ गटामधनं जो पहिला पुढे गेलाय अर्थातच तो भेंडकल इलेव्हन या संघासमोर मात्र खेळ करण्यासाठी सज्ज असेल अर्थातच त्या दोन्ही संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सा सामना होईल तदनंतर जर का बघितलं गेलं तर क गट म्हणजेच ग्रामीणचा गट आपल्याला पाहायला मिळेल त्या गटामध्ये मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील या नवी मुंबई परिसरामधील डेनिस इलेव्हन नेरूल बोनकोडे इलेव्हन हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तदनंतर के सी सी अंबापाडा आणि त्यांच्या विरोधात दिबा पाटील वाशी गॅरो यांचा संघ पाहायला मिळेल त्यानंतर राकेश प्रतिष्ठान गोठिवली आणि गावदेवी दारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिमचा सामना असेल उद्याच्या दिवसामधील किरण स्मृती घनसोळी आणि किया इलेव्हन तुर्भे हे उद्याचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते इट्स अ फ्री हिट बॉल वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार गोलंदाज तयार असतील या सामन्यातील फॉर्मॅलिटी बाकी आहे आणि ती फॉर्मॅलिटी कम्प्लीट करत असतानाही इथे सामना मात्र जिंकतोय आणि बक्षीस पात्र फेरीमधून पुढच्या फेरीमध्ये अर्थातच टॉप फोरमध्ये ज्या संघानं क्वालिफाय केला अर्थातच रुद्र इलेव्हन पारगाव हा संघ क्वालिफाय करतोय पुन्हा एकदा विजय संघ